भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। अच्छा या अतिशय देखण्या सोहळ्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित एअर मार्शल श्री शिरीषजी देव, शैलेशजी जोगळेकर, डॉक्टर अमन पाठक साहेब, मनन औरंगाबादकर, मलिकेश शर्मा, डॉक्टर प्रकाश काकाणी, सर्वच या ठिकाणी एनसीआयचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की आमचा प्रजासत्ताक आणि आमची लोकशाही चिरायू हो आणि आमचा देश उत्तरोत्तर प्रगती करत राहो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये भारताचा तिरंगा झेंडा, जे आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, 30.5 मीटरचा हा उंच आमचा तिरंगा झेंडा या ठिकाणी फेरवण्यात आलाय आणि खऱ्या अर्थानं भारताचा तिरंगा जेव्हा जेव्हा वर जाताना आपल्याला पाहायला मिळतो त्या त्यावेळी आपल्या प्रत्येकाचे रोमांच उभे होतात। मग अगदी ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळी आपल्याला सुवर्ण पदक मिळतं आणि त्यावेळी वर जाणारा भारताचा तिरंगा आणि त्यानंतरचं राष्ट्रगीत हे ऐकल्यानंतर आपलं ऊर अभिमानानं भरून येतं। तसंच आज हा अतिशय भव्य असा आपला तिरंगा झेंडा ज्यावेळी वर जात होता त्यावेळी एअर मार्शल देव मला असं म्हणाले की अतिशय रोमांचकारी अशा प्रकारचा क्षण आहे आणि आपण सगळ्यांनी तो अनुभवला। हा केवळ एक झेंडा नाही आहे, आमच्या देशाचं हे प्रतीक आहे, आमच्या स्वातंत्र्याचं, आमच्या समतेचं, आमच्या बंधुतेचं, आमच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचं एक प्रतीक आमचा तिरंगा झेंडा आहे। आणि आपण नेहमी असं म्हणतो की आमचा झेंडा हा वरच राहायला पाहिजे, तो उंचच राहायला पाहिजे, कुठल्याही क्षणी तो खाली जाऊ नये, कारण आमचा झेंडा खाली जाणं म्हणजे आमच्या देशाचा स्वाभिमान खाली जाण्यासारखं आहे। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये हा तिरंगा या ठिकाणी लागल्यानंतर निश्चितच आपल्या प्रत्येकाचा राष्ट्राभिमान हा जागृत होणार आहे। पण या ठिकाणी तिरंगा लावण्याचं प्रामुख्यानं कारण हे आहे की ही संस्था राष्ट्रीय सेवा करण्याकरता तयार झालेली संस्था आहे, ही कुठल्याही प्रकारची व्यावसायिक संस्था नाही आहे, तर रुग्णसेवेला आणि राष्ट्रसेवेला समर्पित अशा प्रकारची संस्था आहे। आणि राष्ट्रसेवेचं आपलं हे जे कार्य आहे या कार्याचा कधीही आपल्याला विसर पडू नये याकरता हा तिरंगा झेंडा या ठिकाणी लागलाय। जाताना येताना जवळून दुरून सगळीकडनं जेव्हा या तिरंग्याचं दर्शन आपल्याला होईल त्यावेळी आपल्या सेवा कार्याचं भान आपल्याला या ठिकाणी असेल। आपण कशाकरता काम करतोय, कशाकरता कर्तव्य करतोय याचं भान आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि खऱ्या अर्थानं आपला तिरंगा हा दीपस्तंभासारखा आपण रुग्णसेवेचं जे काही ध्येय ठरवलंय त्या ध्येयापासून आपल्याला कधीही दूर जाऊ देणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या तिरंग्याचं महत्त्व हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत मोठं आहे। आज आपला देश प्रचंड प्रगती करतोय,
जगातली फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी, सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातंय. सामरिक विचार केला तरीही जगामधला एक अत्यंत मजबूत देश जो कोणापुढे झुकणार नाही अशा प्रकारचं आमच्या सैन्य दलाने आमच्या देशाला एक अभिमानाचं पर मिळवून दिलंय. आणि आमचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी ज्या प्रकारे एक जागतिक नेतृत्व या देशाला देत जगामध्ये भारताचा स्वाभिमान आणि मान उंच करण्याचं काम केलंय, मला असं वाटतं की आजच्या या दिनी आपण सगळे लोक हाच पण या ठिकाणी करूया की आमच्या देशाकरता समाजाकरता जी जी काही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल त्या संधीचा आम्ही उपयोग करू. स्वतःकरता तर आपण जगतोच, पण स्वतःकरता जगताना समाजाकरता देखील जगण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आमच्या आयुष्याचे काही क्षण हे इतरांकरता, आमच्या देशवासियांकरता, आमच्या समाज बांधवांकरता निश्चितपणे खर्ची घालण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू. हा पण आपण सगळे घेऊया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा तिरंगा झेंडा या ठिकाणी लावल्याबद्दल शैलेशजी आणि NCI पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याकरता आपण मला या ठिकाणी पाचारण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की जय.